पानी भर लो अच्छा नंतर आता नको घेते मी नंतर वारी 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 मित्रांनो काय ही झाडी काय हा तो समोरचा डोंगर काय हा निसर्ग आणि काय ही माणसं नमस्कार मित्रांनो माझं नाव सुयोग आहे आणि माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत करतोय. तर मंडळी सध्या कोकणामध्ये म्हणजे तळ कोकणामध्ये आमच्या मालवणमध्ये तर सध्या तरी ना दोन तीन दिवस भरपूर पाऊस पडतोय आणि सध्या आता कोकणामध्ये शेती ही मोठ्या प्रमाणात चालू आहे. ही बघा माझ्या मागे बघा मी आता शेतामध्येच चाललो आहे आणि माझ्या मागचा हा सगळा परिसर बघा सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसते आणि हिरवळ ही फक्त कोकणात आणि पावसातच आपल्याला पाहायला भेटते. तर जे कोण पर्यटक वगैरे आले असतात ना ते पावसात त्यांनी कोकणामध्ये त्यांनी यावं जेणेकरून कोकणामधील जे काही निसर्गरम्य हे वातावरण आहे पावसाळ्यातलं ते आपल्याला पाहता येतं. तर मंडळी आपला जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा आपण मोठमोठ्या हॉटेल्समध्ये करतो त्याचबरोबर घरामध्ये करतो. तर काय काय जण कसं कुठे पार्टी वगैरे गेलं की फिरायला गेलं तर तिकडे करतात. तर आमच्या इकडे दयादयाना त्याचा दरवर्षी वाढदिवस शेतीच्या टायमाला आल्यामुळे ना हा दरवर्षी शेतीमध्येच वाढदिवस करतो. कारण इकडं कोकणामध्ये शेतीमध्ये करणं आणि आजूबाजूचा परिसर केक हाणला जातो आणि त्यानंतर तो शेतामध्ये छोटंसं टेबल वगैरे ठेवून केक हा कापला जातो. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला भर पावसामध्ये कसा वाढदिवस साजरा केला जातो हे तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा कसा तुम्हाला व्हिडिओ वाटला तो. आणि जे कोण चॅनलवरती नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ जे कोकणामध्ये टाकेल किंवा माझा जो काही प्रवास असेल ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम. तर म्हणजे हे आहे कोकणातील सगळ्यात सुंदर असं निसर्गरम्य वातावरण. सगळीकडे आपल्याला हिरवळ दिसते बघा थोडा ब्राईटनेस वाढवतोय बघा कारण संध्याकाळ झाली आहे ना पावसामुळे सगळीकडे बघा काळोख दिसतोय. त्याचबरोबर इथे बघा इथे आमच्या इथे हे आता ना तरवा पेरलेला आहे कारण अजून आलं नाही हे बघा आणि त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे रान वगैरे आहे ते काढनंतर काढताना मोठं झाल्यानंतर ते भेटणारच काढायला. आणि इकडे बघा हे आमचे इथे कोपरे बघा केवडे गवडे असतात ते आणि हे सगळीकडे तुम्हाला दिसतंय ना हिरो हिरो सगळा तरवा पेरलेला आहे. आता हा चार पाच दिवसामध्ये आला ना की इकडचं सगळं तरवा काढला जाणार आहे आणि जे कोपरे असतील ना तिथे हा तरवा नेऊन लावणं म्हणजे लावणी केली जाणार आहे. सध्या कोकणामध्ये म्हणजे तळ कोकणामध्ये तर भरपूर चिक्कार पाऊस लागतो सगळीकडे ज्याला आपण ओहोळ वगैरे बोलतो व्हाळ वगैरे बोलतो ते सगळीकडे भरून निघाले आहेत आणि त्याचबरोबर शेतीची कामं चालू आहेत लावणी वगैरे चालू आहे आणि त्यात लावणीबरोबर सगळीकडे बघा म्हणजे मासेमारी देखील आमच्या कोकणामध्ये सध्या चालू आहे. तर म्हणजे ते बघा ज्याचा वाढदिवस आहे तो पुढे आणि केक वगैरे हाणायला गेलेले कट्ट्यावरती तर केक वगैरे घेऊन आलेले आहेत. तर मी सर्वप्रथम ज्याचा वाढदिवस आहे त्याची ओळख करून देतो. पावसा म्हणतंय होय तर मला भारी दिसता बघ तरी सगळीकडे हिरवळ काय होय तर दररोज हे करतस ना खाली पाऊस असता का म्हणे टेबल आणलं टेबल हा आता. तर मित्रांनो हाय द्या सर्वप्रथम त्या कारण वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आता ना शेतामध्ये खाली चाललो आहे कारण दरवर्षी याचा ना वाढदिवस झाला ना की भर पावसाचाच असतो आणि पाऊस पण असतो. आता आम्ही चाललो आहे खाली मी तुम्हाला इथला आमच्या इकडचं ना शेती दाखवतो मळा दाखवतो. छत्री मोठे तिथने काय आणलंय दोन 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 घेत काय काय केलं गेल्या वर्षी ब्रेड असत बघ हा दरवर्षी होय तर शी घराकडे काय मजा नसते मळ्यातच लय मजा असत. तर मंडळी समोर आहे ना ते आमचं जे लिंगेश्वराचं ना मंदिर आहे
कारण जेव्हा भरपूर पाऊस वगैरे असतो ना तर काही काही जण इथे ना जेव्हा जे बोधोबा हे बघा बरोबर शेतात ना चारी साईडला म्हणजे शेती आहे आणि त्याच्या बरोबर मधल्या सेंटरला हे मंदिर असल्यामुळे ना सर्वजण इकडे दुपारचे जेवायला वगैरे येतात पेज वगैरे प्यायला इकडेच येतात कारण हे मस्तपैकी म्हणजे इथे आपण थोडा आराम पण दुपारचा करू शकतो त्यामुळे इथे एक विश्रांती घेण्यासाठी इकडे मस्त आहे मंदिर हे तुम्हाला मी आतमध्ये मंदिर दाखवतो आणि आज सोमवार असल्यामुळे शेवटी काय शंकराचेच मंदिर आहे तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो बघा चल जा मला भारी दिसता रे होय रे अरे हिरो हिरो भारी दिसता इकडे बघ तरी पाणी भरलं लय पेंडी एक पिंड बांधा ठेवू भाई दोरी आहे पायाखाली काय नाही चप्पल रुपये मला सगळीकडे तळाच मळा झाला चप्पल कमी लागा बरे पडत अरे मी तसंच गेलं मा काही बदलूची जा मला पाणी बघ इथे भरला आहे समोर तर मित्रांनो इकडे बघा आमच्या वाडीतले सगळे आणि इकडे तरवा काढायचं काम चालू आहे बोल त्याला बोल काय बोल त्याला काय म्हणजे गुली घेत नका सरळच बोल हा मग तिच्या आट्टीत तर इलय गेल्या वर्षी गावाक ना अरे मग तू पण हे वालेल करायचं म्हणते लांबून दिसत नाही बघा तू इतक्या तोंड दिसता दिसतो नाही ना खरोखर ओळखत नाही मी त्याचा हा खूप आवाज ही लवकर आहे पाऊस येता दरवर्षी आयतच असता का रे तुझा दरवर्षी आयतच असता आता चांगला चांगला आहे तर जास्त भूत आता कमा नाही आणि मोठी छत्री काय ती गौऱ्या मेला लाव थय अरे ऍटो मग म्हणतात बघ पिशेत बाणान तसे काय ते आणलं ना ऍटो हा गावलेच गावलेच कॉमेडी काहीतरी भया रे तर व्हिडिओ बघू मजा येतात एकदम सायलेंट बरा नसता हा काहीतरी वेगळा कर काहीतरी मला खतरनाकच वाटत रे खरोखर बघ ते रे वाटी येऊन तरी बघ
डीएसएलआर घेऊन येणार का वाटतं? खतरनाक वरती मेलो पाऊस बघ किती भरलो आहे तो. चला चला नाही तर नंतर चमच्यान खाऊ चला लागत. हॅलो वाजवा. बरो बरो अरे त्याच्यावर जर दुसऱ्या मेल्यावर पावसाचं सुंदर आसन. नमस्कार मित्रांनो, तरी आपापल्या नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमचे बाबा एक मिनिट आम्ही छत्री 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 अरे छत्री धर ना गवरे जरा. अरे पाव भरपूर लागता. वारी 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 गावाकडचा म्हणजे भर पावसात साजरा केलेला वाढदिवस. आता काय आणलं? बर का आला? ये घे घ्या रे. अच्छा नंतर आता नको घेते मी नंतर. मी घेते नंतर दीदी खाली मेरा टाक नाही तर पोटात दुखतात. थांब चालू आ तू बोल काय तुझं बोला जा. मनपूर्वक स्वागत. पुढे बोल. मित्रांनो काय ही झाडी, काय हा तो समोरचा डोंगर, काय हा निसर्ग आणि काय ही माणसं वा कशी खात आहेत. चला चला तर मित्रांनो मी तुम्हाला आता ना समोर पाणी बघा किती भरलंय. कारण इथे ना समोर आमची पण शेती आहे पण आम्ही आता ना भरपूर शेती असं म्हणा सगळी नाही करत कारण शक्य होत नाही. मी तुम्हाला पुढे घेऊन चाललोय कारण पुढे बघा इकडे ना कमीत कमी ना पुरुषभर तरी पाणी आहे इथे बघा. कारण मी छत्री घेऊन आलो त्याच्यामुळे मला दोन्ही पॉसिबल होत नाही पकडण्यासाठी. म्हणजे हातामध्ये एक ते गिंबल पकडलंय त्याचबरोबर छत्री आहे एका हाताने.
बघा इकडे बघा सगळं तळमळ एक झालंय. स इकडे पावसाचं पाणी भरलेलं आहे. तिकडे जरा पुढे गेलं तर तिथे त्या साईडला तर तिथे ना एक म्हणजे दीड पुरुषच्या वरती पाणी आहे. तिथे सगळं थोडंफार ना शेती पाण्याखाली येते. इकडचं एवढंच पाणी भरतं वरतीपर्यंत. अजून इकडे म्हणजे ह्या साईडला अजून वरतीपर्यंत पाणी एक काय दोनदाच गेलंय. पण दरवर्षी एवढं नाही पाणी जात. पण इथे आहे ना दरवर्षी ना सगळीकडे पाणीच पाणी असतं. आणि आमच्याकडे बघा असे कोपरे असतात. हे बघा आमच्या कोपऱ्यामध्ये लावणी केली जाते. आता तिकडे तवा वगैरे काढत आहे तर आपण तिकडे जाऊया. काय रे झाला ना बघ आणि काय नाही ना. होय ना सर. लावणी करू ती सगळी करत सर. ए इकडचे सगळं करत काय हो प्लर. बर दुसरे येतल मंडळी. आता ना केक वगैरे कट करून झालेला आहे आणि आम्ही चाललो आता थोडा वेळ मंदिरात थांबणार आहे आणि मंदिरातून नंतर आम्ही घरी जाणार आहोत. पाऊस भरपूर पडतोय. हे बघा इकडे पाणीच पाणी. इथे तरी आता थोडं कमी झालं पाणी कारण दुपारच्या नंतर इथे भरपूर पाणी होतं. हे बघा आमच्या इकडे ना हे बघा अशी लावणी असते. प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळी लावणी असते. काही काही जणांची पद्धत वेगळी असते. आमची पद्धत बघा दोन आवे लावले की त्याच्यामध्ये असं एकदा हात बसला ना तुमचा की बरोबर तेवढ्या मापत येतं. हे बघा तर संध्याकाळ झाली आहे आणि काळोख झाला आहे थोडाफार. त्यामुळे तुम्हाला एकदम क्लिअर दिसत नाही. तर मंडळी असा हा छोटासा वाढदिवस साजरा इथे शेतामध्ये केला गेला तर तुम्हाला पण खूप मस्त वाटत असेल कारण भर पावसामध्ये आणि चारी साईडला निसर्ग आणि त्या निसर्गामध्ये साजरा केलेला वाढदिवस. आता आम्ही चाललो आहे घरी. आमच्या इकडे बघितलं तुम्ही शेती वगैरे कशी लावणी वगैरे असते ती. तर मित्रांनो तुमचा पण असा पावसामध्ये असताना वाढदिवस वगैरे असेल तर नक्की तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात करा. खूप मजा येते. आणि घरी तर आपण रोजच करतो पण पावसामध्ये जर कोणता वाढदिवस असेल ना तर तुम्ही नक्कीच तो पाभर पावसामध्ये करा. खूप मजा असते. तर मित्रांनो अशा प्रकारे बघितला तुम्ही किती काय काय जण मजा करत होते कारण आपण घरी किंवा हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेट हा करतोच म्हणजे वाढदिवस साजरा करतोच. पण एका निसर्गाच्या सान्निध्यात आणि भर पावसामध्ये कसा हा वाढदिवस साजरा केला आम्ही आमच्या इथे ते तुम्ही पाहिलं असेल. तर मंडळी आम्ही आता घरी चाललो आहे. संध्याकाळ झाली आहे. सर्वजण आपापल्या आता घरी जाणार आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ना नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ जे अपलोड करेन ना ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी आता आम्ही चाललो आहे घरी. आता भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आहे समोर आमचं लिंगेश्वरचं मंदिर. कोण मी चप्पल आणू कत नव्हतं आणलं का नाही रे नाही आणू नव्हते चप्पल. काय हे काय करतात भाव पण दिसले आता फोटो फोटो ना.